देख उनको जाने के लिए रास्ता पायवाट है, फक्त आपल्याला जाताना थोडं केअरफुल करायला लागेल, पूर्ण जंगल आहे. हा मोठे धरण आहे, आपल्याला पूर्णपैकी पुण्याचं जे काही पाणी पुरवठा तो होते ते आपलं या धरणावर चालते. खूप पाणी साठलेलं असतं, फक्त आता असता थोडीशी पाणी कमी आहे. ಯಾವುದು ಯಾವುದು? ಹಾಂ, ಇದೆ ಸೇಂದಿ ಇದು. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಟೆಂಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪುಣೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಗಢ ಹತ್ರ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಪ್ರಕೃತಿ ನಿರ್ಮಿತವಾದ ಒಂದು ತಲಾವಿದೆ, ಒಳ್ಳೆದಿದೆ. ಇವರು ರಾಥೋಡ್ ನಿತೋಶ್ ರಾಥೋಡ್ ಅಂತ. जेव्हा आपण पावसाळ्यात येत आहे तेव्हा हे धरण पूर्ण भरलेलं असतं, वडं पण पूर्ण भरलेलं असतं. तेव्हा आपल्याला इकडे तिकडे थोडं जायला अवघड होते, तरी पण तिकडे एक पायवाट आहे, त्या पायवाटावर पण आपण जाऊ शकतोय. पूर्ण पूर्ण धरण ओहून येते. लोक फोटो वगैरे इकडे चांगल्यापैकी काढतात. हा पण इकडे पण इकडून पण पाणी येते आणि हा एरिया पण पाण्याच्या वाट आहे आणि पूर्ण हा धरण भरलेला असतं. आधीचं किनाराने चाललंय आणि हा पूर्ण देवगोंडाचं जे धरण आहे इकडून स्टार्ट होते आणि असंच पाणी येऊन इकडून तसं खाली पडते. व्हिडिओ देवकोंड विदिन 50 मीटरनी आता आहे. एकदम मजा वाटली बघून. आज रविवार असल्यामुळे खूप लोक आहे इकडे आणि ट्रेकिंगचं पण लॉकडाऊनमुळे खूप एन्जॉय करतात लोक. पावसाळ्यात भरपूर पाणी असेल इकडे, धबधबा बघू शकता तुम्ही. साहेब आमचे फोटो काढा ना. एकदम भारी व्हिडिओ करते का? हो, जबरदस्त रे. एंत सीन आहे पूर्ण. अजून नेमका बरं का? हां.
थोडे ना हां तिकडे लोक रॅपलिंग पण करतात आणि टोकवर तिकडे एक माणूस पण थांबलेला आहे आणि ह्या धरणामध्ये पूर्ण पावसाने एकदम मस्त आता एवढं पाणी नाही आहे डिसेंबरचा एंडला आणि अजून एक 10-15 दिवस पाणी असेल.